कोंडी झालेली आहे आमदार शहाजी बापू पाटील मध्ये अडकलेले आहेत कोल्हापूर ते सांगली या मार्गावरती दहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत हात कणंगलेच्या जवळ ही घटना घडलेली गट आहे आमदार शहाजी बापू पाटील देखील या वाहतूक कोंडीमध्ये सध्या अडकलेल्या आहेत कोल्हापूर सांगली मार्गावरती ट्रॅफिकची ती समस्या कायमची या ठिकाणी पाहायला मिळते आता जरी जर आपण बघितलं तर हातकणंगलेपासून पासून आपण शिरोळकडे जाणार जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती जवळपास पाच ते दहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा येत्या लागल्यात खूप मोठ्या संख्येनं वाहनं आहेत ती थांबलेली आहेत कारण हा मार्ग वाहतुकीसाठी म्हणजे मोट मोठमोठ्या गाड्या आहेत त्या ठिकाणी असतात कंटेनर मोठ्या असतात आणि जर आपण बघितलं तर जी एस टीची सेवा ती देखील या मार्गावर खूप प्रमाणात असते आणि अशा वेळी ट्रॅफिकची समस्या ही नेहमी आपल्याला पाहायला मिळत असते खरं तर ह्या पाच ते दहा किलोमीटरच्या ह्या रांग आहेत इथले सर स्थानिक आहेत त्यांच्याकडून विचारून घ्या की मला सांगा हे जी समस्या आहे ही कायमची आहे की आज झालेली आहे नाही ही समस्या ही कायमची आहे सांगली कोल्हापूर महामार्ग हा एन एच आय वडे वर्ग झाल्यामुळे आम्ही वारंवार डी डीकडे तक्रार केली पण त्यांनी आम्हाला सांगितले की हा रस्ता एन एच आयकडे गेल्यामुळे लवकर हो होऊ शकत नाही आणि आता या पावसाचा परतीचा पावसाचं जा प्रमाण जास्त वाढल्यामुळं पाणी जे रस् शेतात जे साठलेलं पाणी हे रस्त्यावर आल्यामुळं खड्ड्याचं प्रमाण गुडघ्या एवढं खड्डे खड्डे पडले असल्यामुळं आता ज्यादा प्रमाणात वाहतूक होत आहे व सांगली आमचं हे इच्छरगंजी जो रस्ता आहे हा रेल्वेनं कसा पण रस्ता केल्यामुळं तिथं पाणी साठत आहे व ती जे येणारी इच्छंजी जी येणारी वाहतूक आहे वळत होती ती आता ह्या रस्त्याला डायरेक्ट वळत आहे त्यामुळं ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे तर आपण बघितलं नेहमी अशा पद्धतीची समस्या आहे ती उद्भवलेली आहे आणि या ट्रॅफिकच्या समस्येमधून नागरिकांची सुटका नेमकी कधी होणार हा खर तर प्रश्न इथल्या स्थानिकांचा आहे शिवाय स विजय केसरकर एबीपी माझा हातकणंगले कोल्हापूर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत नागपूर मधल्या